टोळक्याला दारू धिंगाणा घालण्यास मज्जाव करणाऱ्या वॉचमनची हत्या करण्यात आलेली आहे कल्याणमधल्या खडकपाडामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे आणि पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी थीक पथकं रवाना केलेली आहेत मारहाणीमध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्यानं उपचारादरम्यान वॉचमनचा मृत्यू झाला आहे दारू पिऊन फुल तर्राट असलेले हे तीनही तरुण सारखे सिन्सन्स बेन्यू या इमारतीच्या गेटवर येत होते आणि अखेर पुन्हा भांडत हे तरुण इमारतीमध्ये घुसले आणि त्यांनी जवळचाच टेबल वॉचमॅनच्या डोक्यामध्ये घातला अखेर या तरुणांनी त्या ठिकाणावरून पळ काढला सध्या हे तीनही तरुण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत